आज खरं म्हणजे पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत आणि त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते डिफेंड करण्याची भूमिकाही त्या ठिकाणी घ्यावी लागते. त्यांनी ज्यावेळी सांगितलं की वाझे यांना परमवीर सिंग यांनी घेतलं, खरंच आहे, परमवीर सिंग यांची समिती त्या ठिकाणी होती, त्या समितीत अनेक लोक होते, त्या समितीने निर्णय घेतला आणि वाझेंना रिइन्स्टेट केलं आणि त्यांना रिइन्स्टेट केल्यानंतर सगळ्यात महत्वाची जागा देण्यात आली. सरकार झोपलं होतं, सरकारला माहिती नव्हतं, सरकारला नियम नाही माहिती, मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना नियम नाही माहिती. एखाद्या व्यक्ती सस्पेंड असलेला जर तुम्ही काही कारणाने परत घेतला त्याला एक्झिक्युटिव्ह पोस्ट देता येत नाही हे सरकारला माहिती नाही आहे. आणि एवढंच नाही तर सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याचकडे त्या ठिकाणी देण्यात आला सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं. माझं स्पष्ट मत असं आहे, होय पवार साहेब म्हणतात ते अर्धसत्य आहे, हे खरंच आहे की परमवीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना त्या ठिकाणी त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल करून पदावर घेतलं. पण त्याचं पुढचं वाक्य ते विसरले की मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि निर्देशाने हे काम परमवीर सिंग यांनी केलं आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा त्या ठिकाणी इतक्या महत्वाच्या पदावर गेला आणि त्या महत्वाच्या पदावर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं.